मी बनवते एक साधा सिंपल ब्रेकफास्ट, आणि ब्रेकफास्ट आहे आपल्या सगळ्यांच्या आवडीचे पोहे. आणि आता इथं गोव्यामध्ये वेगळं मी काय बनवू ब्रेकफास्टसाठी, काल मी बनवली होती भुर्जी, आज एक भुर्जी बनवलेली, आज बनवते पोहे. आणि पोह्यांसाठी काय नाही, खूप जे अवेलेबल आहे, शेंगदाणे नाही आहे माझ्याकडे छान पोह्यात टाकायला, सो विदाऊट शेंगदाण्याचे हे पोहे, अदरवाईज मी शेंगदाण्याशिवाय पोहे करतच नाही. सो कढई घेतली आहे, तेल तापायला घेतलेलं आहे, आणि मी कट करते घालूया सगळ्यात आधी तेल, आणि मग तेल गरम झालं की त्यात थोडी मोहरी. इतके फार काही नाही आहे, मोहरी घेतली फोडणीसाठी, हिंग आहे, कांदा आहे, बटाटा आहे, कोथिंबीर आहे, टोमॅटो आहे, टोमॅटो मी गार्निशसाठी वापरणार, कोथिंबीर, टोमॅटो आणि लिंबू. आणि घरूनच हिंगच डबी मी कॅरी केली होती, सो हिंग घालणार आहे. सगळ्यात आधी तेलात नेहमी हिंग मोहरी का घालतात माहिती आहे, कारण फ्लेवर्स हे कधीही तेलात नव्हतं, तेल इज फॅट, फॅटच्या थ्रू कुठलाही फ्लेवर फार पटकन त्या रेसिपीमध्ये उतरतो. मग ते फॅट बटर असू शकतं, ते फॅट तूप असू शकतं, ते फॅट तेल असू शकतं. सो तेलात तुपात कुठलाही याच्यात तुम्ही जेव्हा एखादं हे घालता, फ्लेवर घालता, फ्लेवरफुल काय आहे तर हिंग आहे, कढीपत्ता आहे, या गोष्टी हाय फ्लेवरच्या आहे. आणि फॅटमध्ये त्या आपण जेव्हा घालतो, कढीपत्ता मी नेहमीप्रमाणे तोडून टाकला आहे, फॅटमध्ये आपण त्या गोष्टी जेव्हा घालतो तेव्हा त्याचा स्वाद छान होतो. का हा मोठा स्पून ठेवत नाही मला अजूनपर्यंत कळलं नाहीये. मिरची कळली गेली आहे, आता आपण घालूया कांदा. खर तर शेंगदाणे घालायला हवं होतं, पण शेंगदाणे आपल्याकडे नाही आहे, पाणी घालते हा. हे आमचे समर भैया आहे, आणि समर भैया इज टेकिंग केअर ऑफ दिस एंटायर ब्युटिफुल विला. आणि आज मी त्यांना पोहे शिकवणार होते. सो समर भैया, मैंने तेल गरम किया 3 या 4 टेबल स्पून. वो तेल में मैंने डाला है ये राई, राई जो मैं घर से लेके आई हूँ. और फिर तेल में राई डाला, हींग डाला, हींग 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 को आप क्या बोलते, हींग ही बोलते हैं ना हिंदी में, हाँ हींग डाला. और फिर कड़ी पत्ता डाला जो आप लेके आए कहीं से जुगाड़ करके. वो कड़ी पत्ता डालने के बाद मैंने उसमें डाला हरी मिर्ची जो आपने काटना भूल गए थे, और फिर ये कांदा. तो हम हरी मिर्ची, कांदा, कड़ी पत्ता और राई, हींग को अच्छे से ये फ्राई कर रहे हैं. अब इसमें जाएगी हल्दी, हल्दी पाउडर. हाँ, समर भैया ना मैं ब्रेकफास्ट सिखाते हैं, डालेंगे हल्दी. हल्दी हमेशा ना आप जब अच्छे से तेल में डालोगे तो तेल में डालने के बाद वो हल्दी का रंग अच्छा आता है, ऐसा मेला मेला सा नहीं आएगा उस रेसिपी का कलर. हमने डाला इसमें हल्दी, इसको तेल में मस्त होने देंगे. और अब इसमें डालेंगे धनिया, कोथिंबीर हमेशा इसमें डालना चाहिए. अरे मी यार उधर हिंदी मराठी मिक्स होत आहे, थोडीशी कोथिंबीर नेहमी कांद्यामध्ये सोबत परतवा, आणि मग बाकीची गार्निशिंगसाठी वरून वापरता येईल. आता आपण याच्यात घालूया आपले पोहे. समर भैया आपला पोहा लिओ. अरे हम लोग तो मेन चीज तो भूल ही गए, पोटैटो था ना अपने पास, में भूल गई थी हमारे पास पोटैटो था. अभी एक काम करते हैं, मैं पोटैटो भूल गई थी, एक दूसरी कढ़ाई ले लो जल्दी से, या तो रहने दो रहने दो, इसी में हम फ्राई करेंगे और इसको एक स्टीम दे देंगे बस अच्छे से, ये फ्राई हो जाएगा कांदे के साथ. आपण हे सुंदर बारीक कापलेले जे हे बघतोय आलू मीन्स पोटॅटो मीन्स बटाटा, हा इतका बारीक आणि सुंदर कापलाय समरनी की हा फटाफट होऊन जाईल. आपण याला देऊया एक झाकण, सो दॅट हा आलू, ऍक्च्युली आलू भाजी पण म्हणता येईल. आपण आता याच्यात घालूया मीठ आणि याला करूया स्टीम.
खूप बारीक मस्त एकदम फाईनली चॉप्ड बटाटा आहे, सो ह्याला शिजायला वेळ नाही लागणार. हार्डली 3 ते 4 मिनिटात हा बटाटा छान शिजून होणार आहे. इसमें हम डालेंगे नमक स्वादानुसार. मिनिटासाठी याला स्टीम होऊ देते आपल्या बटाट्याला आणि मग आपण पोहे ऍड करू. ऑनेस्टली मला खूप मजा येते, नवीन किचन, नवा सेटअप. आदित्य इज रेडी वेटिंग फॉर द ब्रेकफास्ट. लिओ पण वाट बघतोय, पण लिओचा ब्रेकफास्ट खाऊन झालेला आहे. ओके, मी मला तुम्हाला दाखवते, मी हे जे पोहे आहे छान स्वच्छ धुवून घेतलेले, हे 6 माणसांच्या साठीचे पोहे आहेत. धुवून त्यांना मी निसळ ठेवले. मी आज विचार करते पोहे थोडी अजून वेगळे बनवते, कारण आपल्याकडे टोमॅटो आहे कट केलेला, सो मी थोडासा टोमॅटो आता घालते, अगदी थोडासा, म्हणजे त्यांचे एक टोमॅटो मी त्याच्यात घालते. टोमॅटो तुम्हाला वरूनच घ्यायचा असेल तर वरूनही घेऊ शकता. बाय द वे, ठसका फोडणीचा बाय द वे, ही तुला खूप मस्त आहे. आमचा स्टे खूप छान झाला आणि समर वॉज व्हेरी हेल्पिंग. आणि समरला मी आज गवती चहा आलं मस्त कुठून कसा छान मसालेदार चहा करायचा तो पण शिकवला. समर आप चाय सीख दे ना, अभी गेस्ट आएंगे तो बनना पाहिजे. ओके, आणि आता समर कम्प्लीट ब्रेकफास्ट रेडी होणार आहे, कारण आता ते हे पण शिकतात आपले महाराष्ट्रीयन स्टाईलचे पोहे. आपल्याकडे पाहिजे मी मस्त शेव मुरमुरा पण आहे, पण तो पण टाकले याच्या पोहे. ओके, आपले ते मस्त शिजलेत बटाटे, शिजले. पोहे मस्त आपले छान भिजलेत, चांगले 15-20 मिनिट त्यांना भिजू दिलं होतं. पण भिजू द्यायचं म्हणजे जस्ट त्यांना धुवून गाळणे टाकून द्यायचं, पाण्यामध्ये टाकून नाही ठेवायचं, नाही तर मग बनवायला जाऊ पोहे आणि होईल शिरा किंवा उपमा वडेवर, बट पोहे नाही बनणार, दॅट इज फॉर शुअर. आता पोह्यांना पण घालते थोडं मीठ. कुणी साखर घालतं कुणी नाही घालत, मी घालणं पसंत करते मीठ आणि थोडीशी साखर. याला एकदा चांगलं मिक्स करून पुन्हा याला आपण एक वाफ काढून घेऊ. मशीनचा आवाज आहे थ्रू आउट सगळ्या व्हिडिओ मध्ये. आय एम सो सॉरी गाईज, तुम्हाला जो आवाज येतो तो इथून येतोय बघा, इथून हे चल रहा है, हे चल रहा है. वॉशिंग मशीन चालू आहे, एकीकडे कपडे धुणे का काम और एक तरफ खाना बनाने का काम. आता हे जे पोहे आहेत हे मी एकदम ठेवले आहेत खूप हलके अशा फ्लेमवर. ही फ्लेम जरा खूप जास्त आहे, सो मी त्याला शिफ्ट करते थोड्या बारीक फ्लेमवर. ओके, फ्लेम इज टू हाय, आपले पोहे सगळे करपतील, सुके सुके कोरडे कोरडे होतील, आपल्याला तसं नको. आपले पोहे छान मिक्स झालेले आहेत, मी टाकते अजून कोथिंबीर. हा हा, कोथिंबीर टाकताच जो काय सुगंध येतो ना पोह्यांमधनं तो लाजवाब असतो. ओके, एकदम स्लो फ्लेमवर आता मी या पोह्यांना एक वाफ काढणार आहे आणि मग आपले पोहे तयार. पोहे खायची मजा ही पहिल्या वाफेवरच्या पोह्यांचीच आहे आणि तीच वाफ आता आपल्याला काढायची आहे, म्हणजे येऊ द्यायची बेसिकली. तोपर्यंत सगळं आवरायला घेते. आता मी तुम्हाला दाखवते की मी काय काय घेऊन फिरत असते सोबत, पण प्लीज हसायचं नाही कारण मी अशीच आहे. वेर एव्हर आय गो आय कॅरी माय ओन किचन. हे आहे माझं प्रवासातलं मॅजिक किचन, ज्याच्यात आहे सगळे मसाले. खास आंबेमोहर तांदूळ सुद्धा मी घेऊन फिरत असते आणि कारण आदित्यला आणि
साक्षीला मला आंबे मोहर राईस खूप आवडतो. इमेज दॅट जोपर्यंत आंबे मोहर राईस खात नाही तोपर्यंत असं वाटतच नाही की जेवण केलंय. आमचा चहा पावडर, त्यानंतर हा बघा आमचा खानदेशी, खास खानदेशी खिचडी मसाला, कढी मसाला सोबत कॅरी केला आहे. लोणचं मिक्स ग्रेव्ही मसाले, ग्रीन टी बिस्किट्स, आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही मी सोबत कॅरी करते ॲल्युमिनियम फॉईल, आणि या फॉईलमध्ये आहे कधीही कामाला येणारे आपल्या झिपलॉक बॅग्स. हसू नका, पण मी हे सगळं कॅरी करते. आता या झिपलॉक बॅगमध्ये मला बरंच सामान जे काय उरणार आहे कुकिंगचं ते मी पॅक करणार आहे. सो दॅट जिथे कुठे आम्ही नेक्स्ट विलामध्ये जाऊ तिथे पुन्हा मी माझं मॅजिक किचन उघडेन. कॅरी करते ऑलवेज मॅगीचे पॅकेट्स इमर्जन्सीसाठी, आणि हे खूप आम्हाला कामं आले ना पाहिजे. आम्ही ज्या हॉटेलमध्ये होतो मुलांना ते मसालेदार हॉटेलचं जेवण खायचा कंटाळा आला होता. सी क्लिंग रॅप हे सुद्धा मी सोबत कॅरी करते, ॲल्युमिनियम फॉईल, क्लिंग रॅप, आदित्यचं प्रोटीन शेक, शुगर फ्री बिस्किट्स मुलांसाठी, ओरिओ बिस्किट्स अँड व्हॉट नॉट, आवळा सुपारी, कोल्हापुरी मसाला प्लस घाटी मसाला, आंबट गोड लोणचं, कैरीचं आंबट गोड लोणचं हे मी कोकणात आणलं होतं. काय फ्रूट्स जे आम्ही खाल्लेच नाही या संबंध प्रवासात, आम्ही जंक खाल्लं बरंच, खायलाच नको अगोदर. मसाला चाय पत्ती, रेडी मिक्स चाय, ग्रीन टी, म्हणजे चहाच्याच केवढ्या व्हरायटी कॅरी केल्या आहे बघताय. आदित्य मला म्हणतो तू जिथे जाते तिथं अख्खं घर कॅरी करते, विच इज सो ट्रू. मला फार पटकन घरची आठवण येते, घरच्या जेवणाची आठवण येते. ऐक अजून बरंच काय काय, थोडे चिप्सचे पॅकेट, थोडे चणे, बिस्किट्स, रेडी मसाला ग्रेव्ही पॅकेट. मी जिथे कुठे जाते थोड्याशा भाज्या विकत घेते. इथं मी कांदे, बटाटे, टोमॅटो, लिंबू, अद्रक, शिमला मिरची, काकडी सगळं मी सोबत कॅरी कॅरी म्हणजे जिथं जाते त्या लोकल मार्केटमध्ये मी अक्षरी पत्ता हे सगळी आता पॅक करीन. थोड्या वेळाने वॉईट मी इकडेच विकत घेतलं. वयांना मस्त वाफ आलेली आहे. आता आपण याच्यावर पिळूया फायनली एक अख्खा लिंबू. ओके ओके डन. मस्त आपले वाफाळलेले पोहे तयार. नाश्ता रेडी. आता आपण करूया. यात लिंबू मी ऑलरेडी घातलाय कारण आमच्याकडे खूप लिंबू नव्हते, सगळ्यांना सेपरेट सेपरेट देण्या करता. चला सगळ्यांनी पटापट गरम करून घ्या पोहे. पोहावाला पोहावाला त्याच्यावर थोडं फरसाण पण टाकत असते. मस्त लागतो, थोडा एक छान क्रंच येतो. ब्रेकफास्ट इज रेडी. चार बोल झालेले आहे, आदित्यने खायला सुरुवात केलेली आहे, आणि पटकन सांग कसं झालेलं आहे. निखिल जरा फूक मारून तुम्हाला समोर येते. यम, व्हेरी नाईस. मॉइस्ट आहे, ड्राय नाही आहे. थोडस मीठ पाहिजे. तू नेहमीच मीठ आवरून घेतो, आणखीन अतिच मीठ खातो. निखिल सांगेल मला करेक्टली. निखिल सांग पटकन. तुझा ब्रेकफास्ट झालाय ना? सो गाईज, आज इथं या विलामध्ये आमचा आहे शेवटचा दिवस. म्हणजे तुम्ही बघितलं असेल थोड्या वेळपूर्वी बरंचसं सामान पॅक होऊन दरवाजाजवळ रेडी झालेलं आहे. आज ही विला सोडायची आहे आम्हाला, पण त्याआधी जाण्याच्या आधी मी तुम्हाला अजून एक रेसिपी नक्की दाखवणार आहे, आणि विच इज माझी फेवरेट रेसिपी आहे.
जी मी बऱ्याचदा बाहेर गेल्यावर नेहमी बनवते, ते आहे ग्रिल्ड चिकन. आपल्याकडे अवन नाही आहे, तंदूर नाही आहे, बार्बिक्यू नाही आहे, पण तरीही आपण ग्रिल्ड चिकन बनवणार आहोत. आणि ते कसं बनवणार आहोत ते मी आता तुम्हाला दाखवते माझ्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि हो, आम्ही कुठे राहायला जातोय ते सुद्धा दाखवते. सो स्टे ट्यून्ड.